नमस्कार मंडळी, श्री म्युझिकची मालिका बकवास गुरु यामधून मी श्रीकांत लक्ष्मण गुरु आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण रूपक ताल शिकणार आहोत, ज्याच्या मात्रा आहेत 7. हा एक आगळा वेगळा ताल आहे, म्हणजे ज्याचा काल हा पहिल्या मात्रेला चालू होतो. म्हणून मी तुम्हाला आताच बोललो ना, एक आगळा वेगळा ताल आहे. खूप शिकायला मजा येईल हा ताल. हा आहे रूपक ताल, त्याच्या मात्रा आहेत 7. हा एक मात्र असा ताल आहे की ज्याचा काल पहिल्या मात्रेपासून चालू होतो आणि त्याची सम देखील पहिल्या मात्रेवरतीच आहे. त्याच्या टाळ्या किती आहेत? तर 2 आहेत, 4 व 6 वरती. म्हणजे बघा, ह्या धीला टाळी आहे 4 वरती, परत दुसऱ्या धीला टाळी आहे 6 वरती. मी तुम्हाला ते टाळीवरती वाजवून दाखवणारच आहे. तत्पूर्वी काल 1 आहे, तो पहिल्या मात्रेवरती आहे, बरोबर. विभाग किती आहेत? 3 विभाग आहेत. म्हणजे किती? 3 चा 1 आहे, 2 चा 1 आहे आणि 2 चा 1 आहे. म्हणजे बघा, 3 मात्रेंचा 1 विभाग आहे, 2 मात्रेंचा 1 विभाग आहे आणि हा परत 2 मात्रेंचा 1 विभाग आहे. असा हा रूपक ताल. हा ताल हा जास्तीत जास्त तबल्यावरती वाजवला जातो, पण त्याच्या साथीला आपल्याला पखवाज असेल तर आपल्याला पखवाजवरती हा ताल वाजवता आला पाहिजे. म्हणून हा धडा खूप विशेष आणि महत्त्वाचा आहे. बघा तर, तीन तीन ना धी ना धी ना तीन. परत एकदा बघू, तीन तीन ना धी ना तीन, बरोबर. आता ही आपली टाळी झाली आहे, तर आपण आता याचा निकास पाहू, बघूया कसा वाजला जातो पखवाजवरती. बघा, तीन आपण कसं मारतोय, बघा. तीन तीन ना, म्हणजे पहिला विभाग आपण घेतलाय. बघा तीन कसा वाजवतात, तीन तीन, म्हणजे इकडून थोडा क मारा, म्हणजे इकडच्या आवाजाला हा क चा आवाज बंद नाही, स्लो मध्ये मारा एकदम. हे बघा, आणि इथे तीन शाईवरती मारा, तीन तीन ना धी ना धी ना असा वाजला जातो. आता तीन तीन कसा, तीन तीन. हे बघा, सरळ आहे, सोपा ताल एकदम. हे बघा, तीन शाईवरती तीन तीन, दोन वेळा तीन आहे आणि इकडे क वाजवायचा. हे बघा, तीन तीन, आणि इकडे चाटवरती ना मारायचा. हे बघा, आता पहिल्या विभागातलं तुम्हाला मला वाटतं समजलं असेल. म्हणजे परत एकदा बघा, तीन तीन, परंतु इकडे क मारायचा थाबून थाप. तीन तीन ना, एवढं समजलं पहिल्या मात्रेला. पण हा क जास्त जोरात मारू नका, त्याने इकडचा आवाज, म्हणजे इकडचा आवाज बंद नाही झाला पाहिजे. हे बघा, तीन तीन ना. आता दुसऱ्या विभागात बघा, लवीवरती तर्जनी मारायची, पण दोन्ही साईडनी. धी ही चौथी मात्रा झाली, धी. आणि आता पाचवी मात्र काय, ना ना, म्हणजे धी ना, चौथी नी पाचवी मात्रा. आता सहावी नी सातवी मात्रा काय, परत धी ना, सेमच आहे. बघा, लवीवरती आणि इकडे ग, धी आणि इकडे फक्त चाटवरती ना. सोपी एकदम अक्षर आहेत. ती ती ना धी ना धी ना असं वाजायचं. ती ती ना धी ना धी ना, ती ती ना धी ना धी ना. परत एकदा बघा, पहिला विभाग वाजून दाखवतो, ती ती ना, दुसरा विभाग धी ना, तिसरा विभाग धी ना, असे तीन विभाग आहेत. आता पूर्ण ठेका बघा, ती ती ना धी ना धी ना असा वाजत जातो. आता आपण, मला वाटतं हा तुम्हाला ठेका खरोखर समजला असेल, कारण एकदम सोपा आहे, काही त्याच्यात कठीण असं मला वाटत नाही. ही अक्षरं तुम्हाला परत मागच्या व्हिडिओमध्ये झालेली आहेत, ती कसा मारायचा, धी कसा मारायचा, तरी आत्ता मी समजून सांगितल्यावर तुमच्या पटकन लक्षात आली असतील. हे बघा, परत एकदा वाजून दाखवतो. बघा, ती ती ना धी ना धी ना असं 7 मात्रेचा ताल. आता आपण त्याचा दुसरा प्रकार घेऊ, ती ती नाना धी नाना धी नाना, फक्त नाना वाढलाय.
नाना नाना हे बघा ती ती नाना घी नाना घी नाना फक्त नाना असं मारा नाना नाना हे बघा परत एकदा बघा ती ती नाना धी नाना धी नाना ती ती नाना धी नाना धी ती ती नाना धी नाना धी नाना मेन ठेका धुमा साईटनी पाहू तर आपण आता तिसरा प्रकार पाहू तीन तीन नाना दिदी नाना दिदी नाना आता बघा तीन तीन बरोबर तीन तीन समजलं ना तुम्हाला हे बघा दोन्ही साईडनी इकडून क मारायचा तीन तीन नाना बरोबर एक खंड समजला तीन तीन नाना बरोबर आता इथे काय दोन दिदी दिलेत दिदी परत नाना पण दोन धिद्धी नाना धिद्धी नाना एकदम सुंदर वाटतो बघा हा प्रकार हा जो मी प्रकार सांगतोय ना तो एकदम सुंदर वाटतो धिद्धी नाना धिद्धी नाना हे बघा तीन तीन धिद्धी कसं मारायचं धी धी लवीवरती धी दोन्ही साईडनी ग मारायचा धुमा साईडनी आणि इकडून धी लवीवरती धिद्धी असं मारायचं धिद्धी नाना दोन वेळा चौथ्या पाचव्यावरती आणि सहाव्या आणि सातव्या मातीवरती बघा चौथ्या मातीवरती काय दिदी पाचव्या मात्री काय नाना परत सहाव्या मातीवरती दिदी परत सातव्या मातीवरती नाना म्हणजे दिदी नाना दिदी नाना असं वाजलं जाईल बघा तीन तीन नाना दिदी नाना दिदी नाना तीन तीन नाना दिदी नाना दिदी नाना आता हाच प्रकार धुमा साईटनी पाहू आता चौथा प्रकार शिकू तीन तीन ना तिरकिट तक्का तक 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 ना तीन तीन ना तिरकिट तक्का तक 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 ना आता हा कसा वाजवायचा हे बघा तीन तीन ना हे आपण शिकलो आहे आता बघा तीर कीट तक तागे तिटक ताग दिगन आता तिरकिट तक्ता कसं तीर तिट तीर म्हणजे तिट तीर परत क दाबून कीट त पहिल्या तर्जनी त परत क क ता गे बघा तीर परत कीट त क ता गे आणि तिट क ता कधी भरपूर वेळ झालाय तरी पण सांगतो बघा तीट क दाबून क ता ग खुल्ला दी दुसरा ग खाली दाबून क बरोबर म्हणजे गदी ग न हे बघा तिर किट तक तागे तिटक ताग दि ग न असा हा त्याचा प्रकार आहे तिर किट तक तागे तिटक ताग दि ग न आता पूर्ण वाजूया तागे न वाजवता ता वाजवला तर चालेल तिर किट तक ता तिटक ताग दि ग न तीन तीन ना तिर किट तक ता तिटक ताग दि ग न ता आता कसं माहित हे बघा तीन तीन ना तिरकिट तकता तक तक दिगे ना तीन तीन ना तिरकिट तकता तक तक दिगे ना धा तीन तीन ना तिरकिट तकता तक तक दिगे ना तीन तीन ना तिरकिट तकता तक तक दिगे ना तीन हे प्रकार कुठेतरी मध्येच असे लावायचे जास्त वेळ नाही लावायचं एक दोन वेळा लावायचे बस झाले त्यांनी थोडा तालाला आकार येतो नंतर पहिला तीन तीन ना धी ना धी ना ह्या टेकेकडे जाय हा प्रकार धुमा साईटनी पाहू आता आपल्याला पाचवा प्रकार शिकायचा आहे बघा कसा तो
तीन तीन ना धात धा तिटकत गदिगन तीन तीन ना धात धा तिटकत गदिगन तीन असा बघा. हे बघा पाचवा प्रकार बघा वाजवतो कसा तो तीन तीन ना. हे तर तुम्हाला माहितीच आहे आता झालंय पण तीन तीन ना ना असं लावलं चालेल. आणि दुसरं कसं धात धा तिटकत गदिगन धा धातत च्या नंतर थोडीशी विश्रांती आहे धातत धा तिटकत गदिगन. हे बघा धातत असं वाजवायचं धातत थोडीशी विश्रांती धातत धा तिटकत गदिगन धा. हे बघा तीन तीन ना धातत धा तिटकत गदिगन धा म्हणजे तिटकता गदिगन कसं वाजवायचं तिटकता आपण हे फास्ट वाजवणार आहे म्हणून त खाली मारायचा तिटकत गदिगन. हे बघा धातत धा तिटकत गदिगन धा. हे बघा धातत धा तिटकत गदिगन धा. आता बघा धातत बरोबर थोडीशी त्याच्यानंतर विश्रांती आहे धातत धा तिटकत गदिगन धा. परत बघा धातत धा तिटकत गदिगन धा. हे बघा तीन तीन ना धातत धा तिटकत गदिगन तीन तीन. हे बघा तीन तीन ना धातत धा तिटकत गदिगन तीन तीन ना धातत धा तिटकत गदिगन तीन असा वाजला जाईल. आता आपण एका रूपावलीमध्ये म्हणजे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी त्या चालीवरती बसवलं आहे रूपक तालामध्ये त्याच्यावरती आपण वाजून बघूया. बघा रूप पाहता लोचनी म्हणजे याच्यामध्ये कसं वाजवलंय तीन तीन ना धीना धीना. आता प्रत्येक गाण्याची ही लय ज्या गायकाने जशी रचना केलेली असते तसं आपल्याला ते वादन त्या लयीमध्ये करावं लागतं ती लय बरोबर पकडावी लागते म्हणून लयीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. बघा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. हा झाला पहिला. आता दुसरा आपण जो आता दुसरा प्रकार आपण जो शिकलो आहे तो कुठला आहे बघा तीन तीन ना धीना ना धीना ना तीन. बरा रूप पाहता लोचनी असा लावलाय. आता तिसरा प्रकार काय आहे तीन तीन ना ना धीधी ना ना धीधी ना ना तीन तीन ना ना धीधी ना ना धीधी ना ना रूप पाहता असं वाजवलं जाईल. आता चौथा प्रकार रूप पाहता लोचनी. आता चौथा प्रकार काय तीन तीन ना तिरगिट तकता तिटकत गदिगन. कुठेतरी मधीच लावायचा बघा कसा तो रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी असा. आता पाचवा प्रकार तीन तीन ना ना. आता पाचवा प्रकार तीन तीन ना धातत धा तिटकत गदिगन धा. बघा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी. असे हे पाच प्रकार आज मी तुम्हाला दाखवले आहेत. तर अशीच काही रूपक तालाची रचना असतील अभंग असतील रूप पाहता लोचने असेल सुख झाले व साजनी असे काही अभंगांना किंवा सर्व
रचनांना चाली लावलेल्या असतील तर त्या चालींना तुम्ही अशा पद्धतीने वाजवून सातीला सात संगतीला पखवाज असेल तर पखवाजवरती तुम्ही बेशक हा ताल वाजवू शकता आणि चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या टाळ्या तुम्ही मिळवू शकता. तर हातालोचनी ह्या रचनेवरती रूपक तालामध्ये हे हा ठेका तुम्हाला मी वाजवून दाखवला आणि त्याचे प्रकार देखील वाजवून दाखवले. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग आज इथेच थांबू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. चला तर मग राम कृष्ण हरी.